जय महाराष्ट्र। चला आज आपण ग्रेवी चिकन बनवतोय। या चला दाखवते तुम्हाला काय काय साहित्य घेतलंय ते। आलं, लसूण आणि खोबरं घेतले आणि कोथिंबीर, हे आपल्याला कच्चा मसाला वाटून घ्यायचा आहे। हां आणि हे बघा मसाला भाजण्यासाठी घेतलेलं साहित्य बघा, लसूण घेतलाय, आलं, वल्लं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, हे आपल्याला मसाले सगळे भाजून घ्यायच्यात। आणि हे बघा मॅग्नेट करून ठेवलंय मटण। चिकन आहे, अर्धा किलो चिकन आहे। दही, गरम मसाला, धना पावडर आणि काळं तिखट आणि गरम मसाला पण टाकलाय त्याच्यात, चिकन मसाला पण टाकलाय। सगळं आपण मिक्स करून मॅग्नेट करून घेतलेलं आहे। अर्धा तास झाले मी ठेवलं आहे करून। आता हे मसाले वाटून झाले की एकदम टाकायचे शिजत आपल्याला ग्रेव्ही चिकन बनवायचे। चला तर मग आता आपण ही मसाला भाजून घेऊन वाटून घेऊया। ठेवला त्यात तेल ओतले, आता मसाले आपण सगळे भाजून घेणार आहे। हे बघा पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेते आणि खोबऱ्यानंतर सगळं बाकीचं सगळं भाजून घेणार आहे मी। हे बघा मी खोबरं चांगलं ओललं खोबरं आहे ते लाल करून घेतले चांगलं। आता कांदा पण आपला भाजत आलाय, आता त्यातच ही आपण ना टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हा बघा खडा मसाला आहे, हा सगळा खडा मसाला आहे, जिरी थोडी आहे, हे सगळं आपण ह्यात एकत्र करून भाजणार आहे आता। चला तर आपण भाजून घेऊया आता सगळं। हे बघा मी आता सगळं मिक्स केलंय, सगळं आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर सगळं मिक्स केलं आहे। आता ह्या कांद्यात सगळं मी भाजून घेणार आहे आणि हा बघा खडा मसाला पण आता मी ह्याच्यात टाकते। सगळं आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। चला तर आपण आता भाजून घेऊया। हे बघा चांगले भाजले, आता मी सगळे मसाले काढते आणि वाटून घेते आता मसाला सगळा। हे बघा मी भाजून एकत्र करून घेतला मसाला, आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते। चला तर वाटून घेऊ। हे बघा लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं वाटून घेतलंय मी कच्चा मसाला आणि हा बघा भाजलेला मसाला, थोडं त्यात अजून काळं तिखट टाकलंय, यात मीठ हळद टाकलंय बरं का, मागाशी लक्षात नाही सांगायचं, मीठ हळद पण टाकलंय। आता हे चांगले मॅग्नेट झाले, चला आता आपण शिजत टाकणार आहे। हे बघा पातीलं ठेवलंय, आता पातीलात मी तेल ओतते। हे बघा मी गॅस पेटवलेला आहे, तेल टाकलंय पातेल्यात, आता थोडस कच्चा मसाला टाकणार आहे ह्याच्यात मी, थोडाच टाकणार आहे जास्त नाही टाकणार। हे बघा आता हे चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, मग ती भाजून वाटलेला मसाला ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे। हे बघा भाजून वाटून घेतलेला पण मसाला मी आता ह्यात मिक्स केलाय, आता हे आपल्याला चांगला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। आता हे परतून घेऊ आपण थोडा वेळ। बघा मसाला आता आपला चांगला भाजलेला आहे सगळा, तेल सुटायला लागले। आता हे मॅग्नेट केलेलं मटण मी ह्याच्यात टाकणार आहे, चांगलं परतून घ्यायचंय। आता थोडं झाकण ठेवायचं आपल्याला आणि नंतर पाणी ओतायचंय। झाकण ठेवलंय मी आता, हे मसाल्याचं सगळं धुवून मी आता ताटात ओतले गरम करायला पाणी, आता तेच पाणी आपल्याला त्यात ओतायचंय। पाणी गरम झाले, आता आपण ओतून घेऊया। ग्रेव्ही बनवायची आपल्या, त्यामुळे जास्त पाणी ओतायचं नाही, थोडंसं तरी अजून मी ओतून घेणार आहे कारण शिजायला थोडंसं लागेल पाणी। चला तर आता आपण ही शिजून देऊया। रायता पण बनवतोय आपण आज चिकन बर खायला। बघा यात मी कांदा, काकडी, टोमॅटो, दही टाकले, मीठ टाकले चवी पुरतं आणि चाट मसाला थोडासा टाकते छान लागतो, चाट मसाला टाकलाय थोडासा। हे बघा चाट मसाला,
छान लागतो रायता चाट मसाला टाकल्यावर। आता मिक्स करून घेते। बघा ग्रेव्ही चिकन आता आपले तयार आहे, शिजले। आता तयार झाले। बघा ग्रेव्ही चिकन आता आपली तयार आहे या जेवायला। ग्रेव्ही चिकन, रायता, टोमॅटो, कांदा, बाजरीची भाकरी, भात या जेवायला। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवायला विसरू नका।